Pot. Păi mi-ți mai dat, mă, se dânsă. Da. Asta află misionarul în bantrgăt. Află este gândită să se frânde ce la ei. Află vice ai gândit. Ani, आपण आतापर्यंत संख्याने आणि विषयावर दोन लेक्चर घेतलेले आहेत आणि यातले जे काही संकल्पना आहेत या संख्येने आणि विषय ज्या त्या आपण आतापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यावर आधारित आपण काही मुलांची म्हणजे पूर्वज्ञान त्यांना आतापर्यंत काय समजले हे घेणार आहोत आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं जे शिष्यवृत्ती परीक्षेला कसे येतात आणि मग ती कशी परफेक्ट क्लिकने वगैरे सोडवायची याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. सैतानी सर, आपली पहिली जी पीपीटी ती दाखवा. सर आली आहे स्क्रीनवर. नाही दिसत राहिली आली का? हो तर हा या मिशन आरंभा अंतर्गत आपले जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि आपले श्री आशिष जी हिरे साहेब आणि आपले शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब यांचा महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि त्यानुसार आपण सातवीच्या आणि पाचवीच्या मुलांची सराव घेत आहोत. दोन साहेब दाखवा सर. पुढची स्लाइड दाखवायची. तर कोपरगाव तालुक्याला ह्या जून महिन्यामध्ये या मिशन आरंभ अंतर्गत लेक्चर घेण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. आमच्या गट शिक्षणाधिकारी माननीय शेख मॅडम यांनी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन करून त्याचं नियोजन आम्ही केलो आणि त्यानुसार 8 घंटाची तासिका आपण घेत आहोत. स्लाइड दाखवा. यामध्ये आपण आत्ता जो घटक आहे निवडलेला तो आहे संख्याज्ञान घटक. संख्याज्ञान विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे गणित हा विषय त्याला 50 प्रश्न येतात 100 मार्काला आणि या संख्याज्ञान या घटकाला 12% असं वेटेज आहे आणि 6 प्रश्न येतात आणि गुण आहेत 12 आणि हा नुसतं हे 12 गुण किंवा 6 प्रश्न यासाठीच हा महत्वाचा नाही. तर मी मागच्या तासाला सांगितलं होतं आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा याच्यावर आधारित अनेक प्रश्न येतात. त्याचप्रमाणे गणितामध्ये पायरी पायरीनुसार म्हणजे एका पायरीवर आधारित दुसरी पायरी असते म्हणून हे अतिशय बेसिक पण अतिशय महत्वाचं असं नॉलेज आहे. संख्याज्ञान नाही कळलं तर बऱ्याचशा गोष्टी पुढे कळत नाही, बरेचसे मार्काला आपण मुकतो म्हणून अतिशय महत्वाचा असा हा घटक आहे. पुढची स्लाइड दाखवा सर. यामध्ये आपण संख्येचे प्रकार पाहिले होते. एक आपण एक थोडी उजळणी घेऊया फक्त आणि या उजळणी अंतर्गत उजळणी करता करताच मी विद्यार्थ्यांना सोपे सोपे प्रश्न विचारणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी ते मेसेज मध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं त्या मूलभूत संख्या आणि विशेषण. मूलभूत संख्यामध्ये आपण दोन गट केले होते,
एक वास्तव संख्या, त्यांना आपण रिअल नंबर म्हणलो, रिअल नंबर. आणि दुसरं पाहिलं तर अवास्तव संख्या. आता या वास्तव संख्यांमध्ये आपण आणखी दोन प्रकार पाहिले होते, एक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. यांना आपण रॅशनल नंबर म्हटलं, याला आपण इरॅशनल नंबर म्हटलो. आणि मग या परिमेय संख्यांच्या अंतर्गतच आपण पाहिलं होतं, पाहिलं होतं पूर्णांक संख्या. त्यांना आपण इंटेगर म्हटलं होतं, इंटेगर नंबर. या पूर्णांक संख्या म्हणजे, पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर शून्य, ऋण संख्या डावीकडं आणि उजवीकडं धनसंख्या. आणि परिमेय संख्येमध्ये आपण पाहिलं होतं ज्या अंश आणि छेद या स्वरूपात मार्क येतात, अशा फक्त छेद शून्य नसला पाहिजे अशी संख्या, त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. त्यानंतर पूर्णांक संख्येच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं पूर्ण संख्या, शून्य व सर्व नैसर्गिक संख्या, 1, 2, 3, 4, 5, इन्फिनिटी. सगळी सगळी पूर्णांक संख्यांमध्ये उजवीकडे पण इन्फिनिटी, डावीकडे पण इन्फिनिटी, म्हणजे सांगता येत नाही अशा प्रकारे. आणि सर्वात पहिलं संख्या होते नैसर्गिक संख्या, त्यांना आपण मूळ संख्या म्हणलो होतो. त्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या एक आहे, दोन, तीन, पुढं 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 इन्फिनिटी अशा प्रकारे. आता मी तुम्हाला याच्यात असे सोपे प्रश्न विचारतो, सर्वात लहान पूर्ण संख्या काय आपल्याला सांगता आली पाहिजे. सर्वात लहान पूर्ण संख्या तुम्ही मेसेज मध्ये उत्तर देऊ शकता. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या ही शून्य आहे. सर्वात मोठी सांगता येत नाही. सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? तर सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी पूर्णांक संख्या पण सांगता येत अशा प्रकारे आहे. त्यानंतर परिमेय संख्या, परिमेय संख्येमध्ये एक ध्यान ठेवायचं, ज्या संख्या अंश आणि छेद या स्वरूपात, म्हणजे पी छेद क्यू या स्वरूपात, म्हणजे पी छेद क्यू या स्वरूपात मानता येतो. परंतु याला असं आहे, क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे क्यू अशून्य नसलं पाहिजे, छेद अशून्य नसलं पाहिजे. अंश शून्य असलं तरी चालत, पण छेद शून्य नसलं पाहिजे, त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि अपरिमेय संख्येमध्ये आपण पाहिलं होतं ज्यांचं जे वर्गमूळात असलेल्या, ज्या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या, म्हणजे ज्यांचे दशांश रूप हे अनावर्ती आणि अखंडित येते, तर त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे पहा, वर्गमुळात तीन, या तीनचं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही संख्या अपरिमेय आहे, इरॅशनल आहे. त्यानंतर पाय ही संख्या आपण पाहिली सुद्धा अपरिमेय, म्हणजे वर्गमुळात असणाऱ्या आणि पूर्ण वर्ग नसलेल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व अपरिमेय संख्या आहेत. आणि या सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत, सर्व पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहेत, सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या आहेत. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या बनते. आता हे अवास्तव म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, वर्गमुळात असलेल्या आणि वजा चिन्ह असलेल्या संख्यांना अवास्तव संख्या असं म्हटलं. अशा प्रकारच्या सर्व मूलभूत संख्या आपण पाहिलं होतं, हे उजळणी आपण करून घेतली. त्यानंतर विशेष संख्यामध्ये आपण पाहिलं होतं समसंख्या, ज्यात एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 हे अंक, त्यापैकी कोणता एक अंक एकच स्थान. म्हणजे काय तर त्या संख्येला दोनने निश्चित भाग दो, बाकी शून्य उरते. अशा संख्यांना आपण समसंख्या असं म्हटलो. त्यानंतर विषम संख्या,
ज्यांच्या एकस्थानी एक आहे, तीन आहे, पाच आहे, सात आहे, नऊ आहे, त्या सगळ्यांना आपण विषम संख्या म्हणतो. आता याच्यावर आधारित उदाहरणं येतात, त्यासाठी सूत्र आपल्याला सूत्र पाहिजे. तर पहा, आपल्याला विचारलं जातं समसंख्येनंतर येणारी समसंख्या म्हणजे 20 नंतर येणारी दहावी समसंख्या. आता घेण्यात घ्या, पहिले जे आपण पहिली संख्या देण्यात घेईल 20. 20 ही सम आहे का विषम आहे आपण पाहिजे. 20 ही समसंख्या आहे का समसंख्या आहे, ते ही एकच आणि शून्य. आणि सम नंतर परत समच विचार असं जर असेल पहा, तर सूत्र काय काय होतं. समानंतर जर समच विचारली, समानंतर जर समच विचारली तर एक सूत्र आहे, दिलेली संख्या, दिलेली संख्या अधिक 2n. n म्हणजे किती संख्या विचारली त्याला n म्हणायचं. दहावी विचारली की नाही याला n म्हणायचं. या सूत्राने आपण समानंतरची सम काढू शकतो आणि विषम नंतरची विषम सुद्धा या प्रकारे काढू शकतो. आता आपल्या दिलेली संख्या 20, 20 अधिक कंसात 2, दोन तांडियांचा संबंध गुणाकाराचा असतो. एन म्हणजे किती संख्या विचारली, आता दहावी विचारली, किती 10 लिहायची बरोबर 20 अधिक 10, दहावी दोन्ही 20 होतात बरोबर 40. मग ही उत्तर आपल्याला दिसत 20 नंतर येणारी दहावी समसंख्या ही 40. अशा प्रकारे ही सोपी ट्रिक आहे, दिलेली संख्या अधिक 2n म्हणजे जी दिलेली संख्या म्हणजे आपण उदाहरणच पाहायचं आपल्याला 20 नंतर येणारी दहावी समसंख्या. मग ती 20 ही पहिले जे 20 वर द्या आपण लक्ष केंद्रित करायचं, 20 ही कोणती संख्या आहे, 20 ही समसंख्या आहे. सम नंतर आपल्याला सम विचारलं त्यासाठी सूत्र आहे, दिलेली संख्या अधिक 2n, n म्हणजे किती विचारली, आणि विषम नंतर विषम विचारली तर हे सूत्र आहे. परंतु सम नंतर विषम विचारली, विषम नंतर सम विचारली तर त्याच्यामध्ये सूत्रामध्ये फरक होतो. आपल्याला प्रश्न विचारलाय 13 नंतर येणारी 12वी समसंख्या कोण. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी जे तुम्हाला शॉर्ट ट्रिक देणार आहे ते तुम्ही एक वही करायची आणि त्या वहीवर सेपरेट लिहून काढायच्या तुम्ही. आता इथे पहिली म्हणजे आपल्याला संख्या विचारली 13, 13 ही विषम संख्या आपल्याला माहिती, विषम संख्या. आणि विषम नंतर आपल्याला विचारली समसंख्या, हे ह्या गोष्टींवर ध्यान ठेवायचं. 13 नंतर 13 ही विषम संख्या येणं, आपल्याला सम विचारली त्याच्यानंतर, म्हणजे विषम नंतर सम विचारली. यासाठी सूत्र वेगळे, याच्यासाठी सूत्र आहे दिलेली संख्या मगाचं सूत्र पाठ, त्याच्या मगाच्या सूत्रामध्येच थोडा बदल आहे. पुढे काय अधिक 2n वजा 1, म्हणजे मागायच्या सूत्रामध्ये फक्त वजा 1 करायचं. तर पाहूया आपण या पद्धतीने सोडूया. दिलेली संख्या किती आहे 13 अधिक एन म्हणजे बा संख्या किती संख्या विचारली त्याला एन म्हणायचं. अधिक कंसात 2 × 13 2 × 12 सॉरी 12 विचारले आपण, वजा 1 करूया आपण. 13 अधिक 12 × 24, 24 × 1 = 23. आता यांचं बेरीज करूया,
तीन तीन सहा दोन एक, तर 13 नंतर येणारे 12वी समस्या आहे की 36 आहे. अतिशय अशा सोप्या पद्धतीने आपण कोणतीही संख्या काढू शकतो. ही सोपी ट्रिक आहे. या समसंख्या आणि विषम संख्या आपण अशा प्रकारे पाहिलेले. समसंख्यांना आपण इव्हन नंबर म्हणलो होतो, विषम संख्यांना आपण ऑड नंबर म्हणतो. ही सूत्र तुम्ही लिहून घ्यायची. यानंतर याची उदाहरणं आपण सविस्तर पुढे सोडून घेऊया. तासाच सोडवणार आहोत आपण. एक जसे पॅटर्न येतील, एक 10-15 प्रश्न आपण याच्यात काढून आणलेले. काय याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या संख्येने, ते आपण पुढे ते सगळे प्रॅक्टिस घेणार आहोत. त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर मूळ संख्या, त्यांना आपण प्राईम नंबर म्हटलं होतं. प्राईम नंबर मूळ संख्येमध्ये आपण पाहिलो, ज्यांना एक आणि ती संख्या सोडून कोणत्याही संख्या निश्चित भाग जात नाही अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणलो. आता मला आपण 1 ते 100 पर्यंत पाहिलं तर मूळ संख्या 25 आहे. मला विद्यार्थी मित्रांनी तुम्ही मला सांगायचं आहे 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत किंवा किती आहे. 1 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती. अच्छा सोपे सोपे प्रश्नाचे उत्तर तुम्ही आता इथं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो यासाठी. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती. तर 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहे आणि 51 पासून शंभर पर्यंत 10 मूळ संख्या. अच्छा 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. कोणत्या आहेत मी तुम्हाला मागच्या पिरियडला सर्व संख्या लिहून दिलेल्या आहेत. परंतु अशा प्रकारे तुम्ही विभाजन सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत कोणत्या आहेत ते पण सांगता आलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर 51 ते 100 पर्यंत किती आहेत ते आपण सांगता आलं पाहिजे, कोणते आहेत ते आपण सांगता आले पाहिजे. आणि एकूण 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आपल्याला सांगता. त्यानंतर आपण पुढे पाहिलं त्या संयुक्त संख्या, संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती ते पण तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला. त्यासाठी सुद्धा 1 अर्धा मिनिटाचा वेळ देत आहे. आणि हे आपण स्कॉलरशिप ही पटपट उत्तर देण्याचं एक ठिकाण आहे ते. इथे जेवढ्या लवकर आपण उत्तर म्हणजे आपल्याला जर आकलन झालं असेल तर आपण पटपट उत्तर देऊ शकतो. इथे वेळेचं मॅनेजमेंट तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याला दिसतं येणं महत्वाचं नाही तर वेळेचं मॅनेजमेंट तेवढंच महत्वाचं असतं. कारण आपल्याला 1 प्रश्न 1 ते 1.25 मिनिटात सोडवायचा असतो. तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 74 आहे. तुम्हाला मी सांगितलं तर 25 आणि 74 99 असतात. आणि 1 ही संख्या ही जी सुरुवातीची 1 ही संख्या ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. अशा प्रकारे आपल्याला मेन मेन भाग यातला आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्यानंतर कुठं पाहिलं तर आपण जोड मूळ संख्या,
यालाच आपण मिन प्राइम नंबर म्हणतो. दोन मूळ संख्या म्हणजे त्या दोन मूळ संख्यांमध्ये येथे पहिली अट त्या संख्या मूळ असल्याच पाहिजे, प्राइम नंबर असले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये त्या मूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना आपण दोन मूळ संख्या म्हणलो. तुम्ही आता कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचंय का एक ते 100 पर्यंत किती दोन मूळ संख्या आहे, किंवा त्याच्या जोड्याला आपण आपल्या वहीवर तर लिहायचंच आहे, परंतु किती अशा जोड्या किती दोन मूळ संख्याच्या जोड्या किती एक ते 100 पर्यंत. एक अर्धा मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला मी, तुम्ही कमेंट्स मध्ये हे करायचं आहे. ज्यांनी उत्तर दिलं अतिशय त्याचा अभ्यास चांगला झालेला आहे, निश्चित त्यांना स्कॉलरशिपला यश मिळणार आहे, पटपट उत्तर येऊ राहिले अतिशय आनंद होत आहे. तर दोनमूळ संख्यांच्या एक ते 100 पर्यंत आठ जोड्या अशा प्रकारे त्यानंतर पुढच्या आपण पाहिलं होत्या तर समूळ सांग त्यांना आपण ओ प्राइम नंबर म्हटलं होतं. समूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचा लसावी एक आहे त्या दोन संख्यांचा लसावी. त्यांना एक सोडून कोणताही असं कॉमन अवयव नसतो अशा ज्या संख्या आहेत त्यांना सहमूळ संख्या म्हणायची. ते कोणत्या असतात तर पहा, तीन प्रकारच्या संख्या असतात. कोणतंही दोन लगतच्या संख्या म्हणजे कोणत्या, पाच चार व पाच लगतच्या संख्या. कोणत्याही दोन लगतच्या संख्या असतात त्या सर्व मूळ संख्या असतात. दुसरे आठ कोणत्याही दोन मूळ संख्या आणि तिसरी आठ आहे एक मूळ एक संयुक्त. परंतु याच्यात सुद्धा एक पोट अठराशी आहे, संयुक्त संख्या आहे मूळ संख्येच्या पाठच नसली पाहिजे. म्हणजे पाठ जर आपण असं लिहिलं सात ही मूळ संख्या आणि 14 ही संयुक्त संख्या, 14 ही सातच्या पाठच म्हणून ही मूळ संख्येची जोडी जाईल. त्यानंतर इथे असं असेल सात आणि 16 तर मग मात्र या सर्व मूळ संख्या आहे, कारण 16 ही सातच्या पाड्यात नाही. अच्छा, तीन आठी जिथं असेल म्हणजे तीन पैकी कोणत्याही प्रकारची जोडी असेल तर ती सर्व मूळ संख्या होत. अशा प्रकारे आपण या सर्व मूळ संख्यांच्या जोड्या पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिला होता प्रकार शेवटचा त्रिकोणी संख्या. आता मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मी परत अर्धा मिनिट देतो, एकूण त्रिकोण एक ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती ते तुम्ही मला त्या कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. एक ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती.
फास्ट फास्ट मुलं उत्तर देत आहेत, खूप आनंद होत आहे मुलांना, एक गोष्टी समजलेल्या आहेत सर, आत्मसात केलेलं आहे. आता आपण तुम्हाला हे स्वाद देईल, मी आतापर्यंत तुम्हाला जे विचारलं तुम्ही आकडे तर बरोबर समरेल. 13 त्रिकोणी संख्या आहे, 13 उत्तर ज्यांचे आहे त्या विद्यार्थ्यांचं अतिशय अभिनंदन आहे. तुम्ही खूप लवकर हा घटक आत्मसात केलेला आहे. आता तुम्ही स्वाध्याय म्हणून मी सांगतो, तर तुम्ही घरी ते मगाशी सांगितलं होतं 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत, त्यानंतर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहायच्या आहेत, 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहून काढायच्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत, ते त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत कोणत्या आहेत त्या पण तुम्ही लिहून काढायच्या आहे. तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर ते उत्तर सुद्धा पाठवू शकता. माझा क्रमांक आहे, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप क्रमांक माझा 95 27 44 97 07. किंवा आपल्या ग्रुपवर जरी उत्तर टाकले तरी चालतील, तर अशा प्रकारे याचे उत्तर तुम्हाला आले पाहिजे. आता आपण हे जे घटक शिकवले त्या घटकांवर आधारित प्रश्न उत्तर पाहूया आपण. त्यानंतर अजून याच्यामध्ये दोन घटक आहेत, ते माझ्या सहकार्याने तुम्हाला शिकवलेलेच आहेत, तर ते आहे, पहिले आहे बेरीज व्यस्त संख्या, दुसरे आहे गुणाकार व्यस्त संख्या. हा हे सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. तर बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांची बेरीज, ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते, त्या दोन संख्यांना बेरीज व्यस्त संख्या. किंवा याला विरुद्ध संख्या असं पण म्हणतात. म्हणजे पा कसं पा, दोन यांची बेरीज, दोन मध्ये किती मिळवली तर उत्तर शून्य येईल, उत्तर शून्य आलं पाहिजे. तर आता दोन मध्ये वजा 2 मिळवला. बेरीजची संख्या म्हणजे काय, तर दिलेली संख्या परत लिहायची परंतु चिन्ह बदलून द्यायची. दोनची बेरीजची संख्या ही वजा 2 असणार, या 2 3 वजा 2 ची जर बेरीज केली आपण, तुम्हाला माहिती आहे याचं चिन्ह धन आहे, याचं ऋण आहे, आणि जर वेगवेगळे चिन्ह असेल तर त्या दोन संख्यांचे केवळ मूल्याचा फरक आपल्याला लिहावा लागतो, मग ते उत्तर येतं आपलं. 2 चं केवळ मूल्य 2 आहे, वजा 2 चं केवळ मूल्य 2 आहे, या दोघांचा फरक काढला तर ते शून्य होतो, शून्याला चिन्ह नसतं. म्हणून 2ची विरुद्ध संख्या ही वजा 2 आहे, किंवा 2ची बेरीज संख्या ही वजा 2 आहे. जर आपल्याला असंच दिलं वजा 5ची विरुद्ध संख्या किंवा बेरीज संख्या, तर वजा 5ची बेरीज संख्या ही अधिक 5 आहे, धन 5 आहे, कारण या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती शून्य. त्याचप्रमाणे गुणाकार व्यस्त संख्या, त्या दोन संख्यांचा गुणाकार, त्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो, त्या दोन संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात.
पाच ही संख्या दिली आपण, गुणाकार म्हणजे पाच ला किती गुणले, उत्तर एक येईल. पाच ला एक पाच ने जर गुणलं आपण तर उत्तर एक येत. पाच एक पाच, त्या पाच ज्याला छेद नसते छेद एक असतो, त्या पाच ने पाच ला जर आपण भागलं पाच एक पाच आणि एक चा भाग करता येईल. एक आणि एक आणि एकाचा गुणाकार हा एक होता. म्हणजे जर गुणाकार व्यक्त काढायचा असेल तर अंशस्थानची संख्या ही छेदस्थानी न्यायची असते आणि छेदस्थानची संख्या अंशस्थानी न्यायची असते, मग गुणाकार व्यस्त. जर आपल्याला सांगितलं 2/3 गुणाकार व्यस्त संख्या कोणती, तर इथे छेदस्थानी 3 आहे ती गुणाकार व्यस्तामध्ये अंशस्थानी येते आणि अंशस्थानचे 2 ही छेदस्थानी जातील. म्हणजे 2/3 गुणाकार व्यस्त संख्या ही 3/2 आहे. अशा प्रकारे या दोन संख्या पण तुम्हाला आल्या पाहिजे. तर तुम्हाला याचा जे महत्वाचा हा भाग आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आणखी आपल्याला असे सोपे सोपे प्रश्न पडले पाहिजे. सर्वातला सम संयुक्त संख्या कोणती, तुम्हाला मी परत अर्धा 1 मिनिट देतो याच उत्तर तुम्ही टाकायचं आहे कमेंट बॉक्स. सर्वात लहान सम संयुक्त संख्या कोणती, टॉपिक तुम्हाला अतिशय तुम्ही आत्मसात केलं नाही, मुलं पटपट उत्तर देत आहे. ज्यांनी 4 ही उत्तर दिलं ते विद्यार्थी त्यांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. सर्वात लहान सम संयुक्त संख्या ही 4. तुम्हाला म्हणजे असे इतके जर तुम्ही फोनवर अभ्यास केलेला असेल तर उत्तर तुम्हाला सहज सहज येतील. चला आपण आता या घटनेवर जे काय परीक्षेला प्रश्न विचारले जातात त्याविषयी एक एक प्रश्न पाहूया. साईदान सर आपल्या प्रश्नाची पहिली स्लाइड लावा. आपल्या पहिला प्रश्न आहे 7,07,954 ही संख्या विस्तारित रूपातली आहे. पहिला प्रश्न आहे आपला 7,07,954 ही संख्या विस्तारित रूपातली आहे. तुम्हाला मी एका प्रश्नासाठी 1.5 मिनिट वेळ देणार आहे. त्याच्या खाली पर्याय तर तुम्ही ते प्रश्न सोडून ते तुम्हाला 1.5 मिनिट सोडवण्यासाठी देणार आहे. नंतर मी सोडून सांगणारच आहे. तर तुम्ही ते उत्तर सोडून ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे कोणता पर्याय. अतिशय स्पीडने विद्यार्थी प्रश्न सोडत आहेत, 1 मिनिटाच्या अगोदर उत्तर सोडत आहेत. खूप आनंद होत आहे.
साधारण आपल्याला 1 मिनिट एका प्रश्नाला वेळ असतो, परंतु असे सोपे सोपे प्रश्न जर तुम्ही 10 मिनिटात सोडवले तर बाकीचा वेळ तुम्हाला बाकीच्या अवघड प्रश्नांसाठी येणार आहे. बऱ्याच साऱ्या मुलांनी उत्तर दिले, तर याचा जो पहिला पर्याय आहे तो योग्य आहे. आता मी सोडून देतो पहा, इथं 7,07,954 विस्तार रूप करा जाते, जी सोपं आहे. 7 घ्यायची गुणिले 7 लाख आहे म्हणून 7 गुणिले 1 लाख. काही नाही कळलं, एकाव किती शून्य द्यायचे, तर 7 च्या पुढे किती घर आहे ती 1, 2, 3, 4, 5 तेवढी शून्य ते. आणि विस्तारित रूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आहे, प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत आपण आधीच्या स्वरूपात पुढं सहाची किंमत दस सहस्र घरात आलेली आहे ती 10,000 घराच्या आलेली. 6 गुणिले 10,000, 6 च्या पुढे 4 घर आहेत, 4 शून्य द्यायचे अधिक 0 गुणिले 1,000 अधिक 9 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 अधिक 4 गुणिले तर अशा प्रकारे जो पहिला पर्याय जे लिहिलेला आहे तो बरोबर लिहिला आहे. त्याचं उत्तर बरोबर आलं त्या मुलाचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यात चुकला असेल ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची स्लाइड लावा सर. ते 2 नंबर तेच साधारण सर पहा, तुमच्या पुढं स्लाइड वर प्रश्न आलेला आहे. 94,534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत व डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 94,534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पटात परत सांगण्यासारखं तुम्हाला मी 1.5 मिनिट वेळ देत आहे. 1 ते 1.5 मिनिट तुम्ही ते सोडायचं आहे. अरे आहेत अतिशय पटपट बोलून उत्तर देत आहे. गणितामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या मिशन आरंभ अंतर्गत हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्हाला हे उत्तर वेळेत आणि अचूक काढता आली पाहिजे. चला पाहूया आपण उत्तर.
आता आपल्याला सांगितलंय वुज यू यूके डिस्चार्ज, वुज यूके डिस्चार्ज म्हणजे हे चार, त्याची स्थानिक किंमत ही चार रुपये आहे. आणि डावीकडील चार याची स्थानिक किंमत ही 4,000 आहे. आपल्याला विचारलं उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किमतीचं किती पट आहे. पट करायची म्हणजे भागाकार करायचं यांचं, 4/4. ध्यानात घ्या, आता हे 4 आणि 4,000 आपल्याला म्हणजे 4 आणि 4,000 यांचा आपल्याला भागकार करायचं. 4 × 4, 4 × 4, 4 × 0, 4 × 0, 4 × 0. उत्तर आलं 1/1,000. आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे उत्तर ज्याचं बरोबर आलं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. पुढं फिफ्टीन स्लाइड. पुढचा प्रश्न आहे कंसात 3 + 2 व कंसात 5 + 3 हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्र व दशक स्थानचे अंक आहे. तर पी आणि क्यूच्या किमती काय? तुम्हाला परत या प्रश्नासाठी 1 ते 1.5 मिनिट वेळ देत आहे. तुम्ही सोडवायचे आणि त्या पर्यायापैकी कोणता पर्याय आहे ते तुम्ही सांगायचे. त्यासाठी आपल्याला समीकरण येणं अतिशय महत्वाचं आहे. मला उत्तर घेत आहे खूप खूप अभिनंदन जे जे उत्तर घेऊन राहिले. तुम्हाला या मिशन नारायण बांतर्गत तुमच्याकडून घेता अपेक्षित आहे. कारण वेळेमध्ये तुम्ही अचूक उत्तर सोडवणं अपेक्षित आहे. चला आपण सोडूया. तर पहा आपल्याला प्रश्न विचारला होता 3 + 2 आणि 5 + 3 हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्र सहस्र म्हणजे हजार म्हणजे पार आणि दशक या स्थानचे अंक आहेत. अनुक्रमे म्हणजे पहिलं पार सहस्र स्थानांक कोणता आहे? सहस्र स्थानांक 4 आहे. म्हणजेच तो कोणता आहे? 3 + 2 हा अंक सहस्रचा आहे. आणि पुढे विचारलं आपल्याला दशक स्थानांक. दशक स्थानांक आहे 2. दशक स्थानांक 2
दोन म्हणजेच काय तर 5 अधिक 3, 5 अधिक 3. आणि याच्यामध्ये आपल्याला पी ची किंमत काढायची आणि क्यू ची किंमत काढायची ध्यानात. अनुक्रम या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. अनुक्रम म्हणजे पहिलं देईचं सहस्र विचारलंय आणि ही संख्या पहिल्यांदा दिलेली, म्हणून अनुक्रमाने ही सहस्र स्थानची आहे आणि त्याच्यानंतर ही दशस्थान आहे आणि ही संख्या दशस्थानची. मग आता पहिलं आपलं समीकरण तयार होत 3 अधिक 2 पी बरोबर 4. तर इथं फक्त 2 पी ठेवली आणि 3 इकडे 5 3 इकडे बेरीज आहे, इकडे येऊन वजा होईल. मग 2 पी बरोबर 1 4 असून 3 गेले 1 आला. हे 2 इकडे पाठवले, 30 ठेवला इकडे, तर इकडे गुणिले आहे तिकडे आणि भागिले होती. म्हणजे पहिला पहिलं जे आपला आहे पी हा 1/2 च दशांश रूप आपल्याला माहिती आहे 0.5 पहिला अंक आपल्याला मिळेल. दुसरं 5 अधिक 3 क्यू बरोबर 2 हे समीकरण आहे. इथे फक्त 3 क्यू ठेवायचा आहे आपल्याला. 2 5 तिकडे म्हणजे 5 तिकडे अधिक इकडे आले वजा होतील. 3 क्यू बरोबर 5 ही मोठी संख्या आहे, वजा 5 आहे. तर याचा आपण फरक जर काढला तर 3 लिखतो आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे इथं वजा 3 होतील. क्यू तो वजा 3, 3 इकडे गुणिले इकडे आले भागिले होतील. या 3 आणि 3 भागलं तर उत्तर 1 येतं म्हणजे वजाची भिन्न चिन्हाची संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार ऋण येतो, तो याला वजा चिन्ह देतो, क्यू बरोबर वजा 1. आणि मग अशा प्रकारे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर येते. ज्याला समीकरण जमतात इतके इतके मोठे स्टेप करायची गरज नाही, फक्त समजून सांगितलं. ज्याला समीकरण येतात त्याला पटपट हे उदाहरण सोडवता येईल. कुठं आहे आपल्याला बघा, सारखं पट्टीतलं उदाहरण आहे. 9,95,7,432 32 या संख्येमध्ये 4 अंकाची स्थानिक किंमत, या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 3 पट आहे. परत तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट देत आहे, तुम्ही सोडायचे विद्यार्थी मित्रांनो आणि कोणता पर्याय ते सांगायचे. उत्तर येत आहेत, अतिशय भरभर उत्तर येत आहेत, खूप आनंद होत आहे मुलांना. हे घटक चांगला आत्मसात केलेला आहे मुलांनी. चला आपण सोडूया. पण आता आपल्याला विचारलं 4 स्थानिक किंमत, त्याची प्लेस व्हॅल्यू. आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं आपण लेक्चरला, प्रत्येक अंकाला 2 व्हॅल्यू असतात. संख्येची प्रत्येक अंकाला एक फेस व्हॅल्यू असते आणि एक प्लेस व्हॅल्यू असते.
ये चारची स्थानिक किंमत ही चारची आहे. पहिल्यांदा आपल्याला चार विचारले नंतर दोन विचारले, दोनची स्थानिक किंमत दोन आहे, एकच स्थानिक, याची स्थानिक किंमत दोन आहे. आणि आपल्याला विचारलंय चार, चारची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट. चारची स्थानिक किंमत ही चारची आहे, दोनची स्थानिक किंमत ही दोन आहे, त्याचा भागाकार करायचा आहे. बे एक बे, बे दोन एक चार, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, उत्तर आलेलं आहे दोन. अतिशय सोपं होतं उत्तर. पर्याय क्रमांक हा एक होता, एक पर्याय क्रमांक ज्या विद्यार्थ्यांनी लिहिला आहे त्याच खूप खूप अभिनंदन. पुढचे स्लाइड सर. आपल्याला दिलंय हा एक संख्या दिली, त्याच्यामध्ये मधले आपल्याला संख्या काढायची. चार अधिक पाचची एक मधला अंक आहे आणि 32 म्हणजे एक पाच अंकी संख्या येईल त्याच्यामधली. हा जो काय एकच दशक शतस्थानचा अंक आपल्याला काढायचा आहे. शतस्थानी आपल्याला दिलंय चार अधिक पाचची ही पाच अंकी संख्या आहे. ही पाच अंक संख्या. आता ही संख्या कोणती आहे तर 78,932 या संख्येबरोबर आहे, या संख्येबरोबर आहे. तर आपल्याला विचारलं ए बरोबर, तर ए बरोबर परत तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटं देतोय सोडवायचंय पटपट आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला उत्तराचा पर्याय टाकायचा. उत्तर यू राहिलेले आहेत. मुलं अतिशय पटपट सोडत आहेत, खूप खूप आनंद होत आहे. एवढ्या फास्ट मुलं सोडत तुमचा भविष्य काळ अतिशय उज्ज्वल आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत तुम्ही नक्कीच गणिताला प्रावीण्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. चला पाहूया आपण. हा 78,932 आणि ही ही जी संख्या आहे 5 ही बरोबर आहे. आपल्याला विचारलंय या माझ शतकस्थानचा अंक कोणता, की शतकस्थान मध्ये 97 अंक आहे. ही दोन्ही संख्या सारखीच म्हणजे 5 4 + 5 ही बरोबर 9 आहे. आणि आपल्याला हीच किंमत विचारली म्हणजे हा शतकस्थानचा अंक म्हणजेच काय आहे. तर 4 + 5 बरोबर नऊ, कारण ह्या दोन्ही संख्या सारखेच. मग मधल्याच 9 च्या ठिकाणी इथं संख्या दिली 4 + 5 आणि आपल्याला याची किंमत काढायचं आहे. मग सारखंच करायचं आपल्याला समीकरण सोडवायचं. इथं 5 ही राहतील बरोबर, 4 इकडे अधिक इकडे आले वजा होतील, वजा 4 5 ही बरोबर 9 4 गेले 5, हे 5 तिकडे न्यायचे ये बरोबर. इथं 5 गुणिले इकडे आले भागिले होतील 5 × 5 × 5 इथं उत्तर येतं ए बरोबर 1. पर्याय क्रमांक 2 उत्तर ज्या ज्या मुलांनी दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. चला पुढची स्लाइड. आता आपल्याला दिले 6 अंक दिलेले आहेत पहा, 0 8 9
त्यानंतर 7-2-5 अच्छा आपल्याला 6 अंक दिलेत. फसवा प्रश्न जनक घ्या बोलांनो. अतिशय काळजीपूर्वक सोडायचं. या अंकापैकी या अंकांपैकी कोणताही अंक कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकांपासून लहानात लहान संख्येतील दशक स्थानाच्या दशक स्थानी असलेल्या अंकाच्या सचकांच्या अंकाच्या स्थानिक किमतीतून स्थानिक किमतीतून त्या अंकाची त्या अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजा केल्यास वजा बाकी किती हा अतिशय सोपा आहे. फक्त कन्फ्यूज करणार प्रश्न आहे. पटपट काढायचं आहे तुम्ही मला उत्तर देत आहेत. फक्त आज काळजीपूर्वक सोडायचं आहे कारण हा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे आणि फसवणार आपण. चला पाहूया आपण. मेहनत घ्या. हे 6 अंक दिलते आपल्याला 0, 8, 9, 7, 2, 5 आणि या 6 अंकांपैकी आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. आता लहानच लहान संख्या काढण्यासाठी आपण सगळ्यात लहान संख्या अगोदर वापरतो. पहिली सगळ्यात अगोदर लहान संख्या ही 0, तर 0 आपण अगोदर घेत नाही, त्यापेक्षा थोडी मोठी संख्या म्हणजे 2 घेतो. त्याच्यानंतर 0 घेतो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी तर ती 5 आहे, त्याच्यानंतर थोडी मोठी 7 आहे आणि त्याच्यानंतर सगळे 8 आहे. आता इथं पाहिजे 6 अंक येतात आपल्याला 5 अंकी लहान लहान घ्यायची. इथं मुलं फसतील. इथं 9 घेतली, 9 घेतली 6 अंकी होईल. ही 5 अंकी संख्या तयार झाली. ही 5 अंकी लहान लहान संख्या या अंकांपासून तयार झाली. आता इथं आपल्याला दशस्थानचे अंक विचारलं. दशस्थानचा अंक 7 आणि या स्थान याच्या स्थानिक किमतीतून आता या 7ची स्थानिक किंमत आहे 70. बर, स्थानिक किमतीतून त्या अंकाची दर्शनी किंमत आपल्याला वजा करायची. 7ची दर्शनी किंमत ही 66 आहे. वजा वाच करायची आपल्याला. पहा, 0तून 7 जात नाही. मग हप्ता घेतला, 10तून 7 गेली, खाली राहिले 3, हप्ता ठेवून टाकला, 7तून 1 गेला 7. उत्तर आलं 63 आणि 63 हा पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 जे ज्या मुलांनी दिला त्या मुलांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. अतिशय
त्यांना हे घटक आत्मसात केलेलं आहे त्यांनी. त्यांनी काळजीपूर्वक हा प्रश्न वाचलेला आहे असं मी समज खूप दिसलं. आता पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. पुढील पैकी असत्य विधान कोण? पहिलं विधान आहे सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. दुसरं विधान आहे सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या असतात. तिसरं विधान आहे सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. आणि चौथं विधान आहे सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या समूह तयार होतो. त्यातलं असत्य चुकीचं विधान कोणतं आहे ते आपण सापडायचंय. अर्ध्या मिनिटात याचं उत्तर आलं पाहिजे. मला उत्तर देत आहेत. याचं उत्तर वाचल्या वाचल्या याचं उत्तर निघालं पाहिजे. आपल्याला हा घटक जर व्यवस्थित समजला असेल ते नुसतं वाचल्या वाचल्या याचं लगेच आपल्याला पर्याय असेल कळला पाहिजे. चला पाहूया आपण. पाच पहिलं विधान आहे सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. बरोबर आहे. वास्तव संख्याचा तो एक उपप्रकार आहे परिमेय संख्या. सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या. पुढे सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या हे पण उत्तर बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. हे उत्तर चुकीचं आहे. वास्तव संख्यांमध्ये आपल्याला माहित आहे वास्तव संख्यांमधील परिमेय आणि अपरिमेय असं दोन प्रकारच्या संख्या आहेत. परिमेय अपरिमेय आपल्याला इथं विधान दिलंय सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या नाही. त्याच्यामध्ये काही अपरिमेय पण संख्या आहे. म्हणून तिसरं उदय विधान आहे चुकीचं आहे. आणि चौथं विधान आहे सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या समोर तयार होते. इथे आपल्याला दिलं नाही सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून काय तयार होतं वास्तव संख्या तयार होते. यातलं तिसरं जे पर्याय तो चुकीचा आहे. म्हणजे तो पर्याय बरोबर आहे ते वाक्य वाक्य बरोबर आहे. काय तर सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या असतात. हे विधान असत्य आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 3 लिहायचा. आपण अतिशय सोपा प्रश्न आहे. चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोण? हे पण एक अर्धा ते एक मिनिटात उत्तर आलं पाहिजे. उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. होऊया आपण. चला चार अंकी मोठ्यात मोठी संख्या. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या ती आहे 9909. आणि आपल्याला सांगितले तीन अंकी लहानात लहान संख्या वजा करायची. वजा काय करायचंय? तीन अंकी लहानात लहान संख्या. तीन अंक
तीन अंकी लहान असणार संख्या कोणती आहे? शक्ती ऐशम वजा करायच, नवातून शून्य गेलं नऊ, नवातून शून्य गेलं नऊ, नवातून एक गेलं आठ, नवाचे 9809 पर्याय क्रमांक एक ज्या मुलांनी दिला आहे त्यांचं खूप चूक आहे. तर आजच्या तासाला आपण संख्येचे सर्व प्रकार पाहिले, त्याच्यावरती उदाहरणं सोडवली. तुम्ही स्कॉलरशिपचे जे पुस्तक घातले उदाहरणं, बाकीचे उदाहरण सोडून पाहायचे आहेत जे आणि हे कसं, जर तुम्ही सविस्तर अभ्यास केलेला असेल तर अतिशय म्हणजे सखोल अभ्यास केला असेल तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. अतिशय त्याच्यावर चांगले चांगले प्रश्न येतात. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्तेमध्ये याच्यावर आणखी प्रश्न असतात, तर या धड्याची चांगली तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. खूप अभ्यास करा, आणि मी सांगितलेला तो जो काही गृह तुम्हाला गृहपाठ आहे ते 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत त्या तुम्ही लिहायच्या आहेत वहीमध्ये. 1 ते 100 पर्यंत कोणत्या आहेत लिहायच्यात, 51 ते 100 पर्यंत कोणत्या आहेत. त्यानंतर दोन मूळ संख्यांचे जोडे लिहायच्यात कोणत्या कोणत्या, आपण जोड्या किती ते पाहिलं पण कोणते ते पण लिहायच्यात. ते ग्रुपला तुम्ही उत्तर टाकू शकता. त्यानंतर आपल्याला त्रिकोण संख्या कोणत्या आहेत त्या पण आपल्याला लिहायच्या आहेत. अशा प्रकारे गृहपाठ करून तुम्ही ग्रुपवर टाकायचा आहे. मी तुम्हाला खूप खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा अशा शुभेच्छा देतो. आणि हा पाठ संपला असं आपण जाहीर करतो. हॅलो सर. हॅलो विद्यार्थी मित्र हो, खूप सुंदर असा सरांनी पाठ घेतलेला आहे बघा. लेफ्ट व्हायला नव्हतं पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी 100% उपस्थित ठेवायला पाहिजे ते, कारण शेवटच्या पॉईंट पर्यंत सरांनी खूप खूप छान असं घेतलेलं आहे आणि तुमच्या भल्यासाठीच आहे ना हे. एक एक मार्क एक एक महत्वाचा आहे बघा. आपल्याला मेरिट मध्ये यायचं असेल तर एक एक गुण हा महत्वाचा असतो, आणि हे जे सरांचं लेक्चर होतं आजचं इतकं प्रभावी झालेलं आहे, सगळ्या दृष्टिकोनातून सरांनी इतकं छान घेतलेलं आहे बघा. संख्या ज्ञानावर पूर्ण पूर्ण सर तयारीने शिकलेले होते. खूप फायदा तुमचा या ठिकाणी होणार होता, पण तुम्ही ना शेवटपर्यंत थांबायला पाहिजे होतं. काय हरकत नाही, जे विद्यार्थी आहे शेवटपर्यंत त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि सरांनी अतिशय सुंदर असा पाठ घेतलेला आहे, सरांचे सुद्धा धन्यवाद. आजचा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.